पुढच्या बातमीकडे आपण बोलतोय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा याकरता अनिश्च्य वतीनं जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. दाभोलकरांच्या हत्येमागे कुठल्या शक्ती आहेत हे तपास यंत्रणांना शोधणं अवघड नाही, तरी देखील सरकार तसंच तपास यंत्रणा याबाबतीत गंभीर नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या 20 ऑगस्टला 2 वर्ष होतील डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा पुण्यामध्ये खून होऊन अजून त्यांचे मारेकरी सापडत नाहीत. सीबीआयकडे तपास जाऊन जवळजवळ 12 महिने झालेले आहेत. या सर्व तपास यंत्रणांकडून आमची खूप मोठी निराशा झालेली आहे की दिवसाढवळ्या खून झाला तरी अजून मारेकरी सापडत नाहीत. म्हणून आम्ही आता उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावायचे ठरवलं आहे आणि सीबीआयचा तपास हा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा अशा स्वरूपाची एक जनहित याचिका आम्ही या आठवड्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये दाखल करतोय. एवढी चांगली पोलीस यंत्रणा असताना, एवढे सगळे राज्यकार्यकर्ते चांगले असताना एका ॲक्टिव्हिस्टला जो विवेकवादासाठी लढतोय त्याला भर दिवसा पुण्यासारख्या ठिकाणी त्या पुलावर मारलं जातं आणि त्याचे मारेकरी मिळत नाहीत, ह्याचं उत्तर कॉमन मॅनला सुद्धा कळू शकणं एवढं सोपं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.